विचार मंचाच्या समोर येईल आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या त्या तमाम जवानांना अभिवादन करत या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी शिवसेनेचा हा वटवृक्ष रुजवला वाढवला जगवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत महाप्रबोधन यात्रा पर्व 2 नाशिकच्या या देवभूमीमध्ये आम्ही हे पुष्प गुंफत आहोत. आपल्याला सुरुवातीलाच आम्ही एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये कोरोना काळात उद्धव साहेबांनी नेमकं काय काम केलं, म्हणजे जे लोक फार अशा उंटावरनं शेळ्या हाकतात आणि ज्या लोकांना कोरोना झाल्यानंतर, म्हणजे आता कोरोनाचा काळ नाही तरी सुद्धा एका रात्रीत कोरोनात जेवढे मृत्यू झाले नव्हते तेवढे मृत्यू कळवा असेल, घाटी रुग्णालय असेल, संभाजीनगरचं नांदेडचं रुग्णालय असेल, तिथे मृत्यू झाले. पण असे मृत्यू आपल्याकडे कोरोनात सुद्धा झाले नव्हते. इतकं चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं, ते काय काम होतं ते आपल्याला दाखवावं हा आमचा मानस होता. सगळ्यात महत्वाचं जे शेवटचं चित्र आहे ते मला तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात साठवायचं होतं की होय, या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 2024 पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा फडकवायचा आहे आणि यासाठीचा हा महासंकल्प आहे. दादा हो, महाप्रबोधन यात्रा आणि वादग्रस्त, महाप्रबोधन यात्रा आणि वादळी चर्चा, असं काहीतरी जोडून सगळं समीकरण आहे. मंचावर आमचे उपनेते बागुल जी आहेत, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जी आहे, दोन्ही जिल्हा प्रमुख ज्यांचा अतिशय सुंदर आता आपण कविता विविध ऐकल्या, ते विजूअप्पा करंजकर, सुधाकर भाऊ बडगुजर, म्हणजे सगळे मान्यवर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, कामगार आघाडी, सगळे विधानसभा प्रमुख, तालुका प्रमुख, संघटक, समन्वयक, सकाळपासून अगदी पहाटे 4 पासून आणि रात्री उशिरा सुद्धा वेळ देणारे आणि शिवसेनेचा जर एखादा माणूस येत असेल तर दिवस रात्र त्याच्यासाठी योगदान काय द्यावं की आम्ही पैशा पाण्यापेक्षा सुद्धा आमचा वेळ जास्त महत्वाचा असतो, तो वेळ अहोरात्र पक्षासाठी देणारे इथले विभाग विधानसभेचे सन्माननीय कोकणेजी सकाळपासून अगदी पहाटे 4 पासून नाशिकची ओळख आम्हाला करून देणारे आमचे ऋषिकेशजी, सोबतच फहीमभाई शेख, ही सगळी मंडळी, कारण या प्रत्येक शिवसैनिकामुळे शिवसेना उभी आहे. भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहितीये काल मनमाडला सभा होती. मनमाडच्या सभेमध्ये सुहास कांदेने थिल्लर चाळे केले, मग थिल्लर चाळे केल्यावर आमचं पण थोडं सटकलं, मग सटकल्यावर आम्ही काही सोडत नाही, मग आम्ही त्याचा इट का जवाब बहुत करारा पत्थर से और बडे पत्थर से आम्ही तो देऊन टाकला. आणि मग त्याच्यानंतर आत्ता कॅमेरा फिरवताना आयबीचा कॅमेरा, म्हणजे नेहमी साध्या वेशातला कॅमेरा कुठे लावला हे लक्षात येत नाही, पण अगदी पोलीस ऑफिसर स्वतःच कॅमेरा घेऊन फिरत होते. जरू काही पोलीस खात्याला सांगायचं होतं की कॅमेरा आहे जपून बोला. आमची पोलीस खात्याला विनंती आहे, तुम्ही असे फिरलात ना की आम्हाला जास्त चेव येतो आणि मग आम्हाला जास्त बोलावं असं वाटते. त्याचं कारण असं आहे की आम्ही लाख वेळा सांगतो राव, अहो कायदा राखावा तरतो आम्ही, कायदा जपावा तरतो आम्ही, ही लढाईच मुळात कायदा आणि कायद्याचं पुस्तक टिकावं म्हणून चाललेली आहे. ही लढाईच मुळात कायद्याची चौकट उद्ध्वस्त होऊ नये म्हणून चाललेली आहे, कारण देवेंद्र भाऊंनी स्वतःच्या अतिव महत्वाकांक्षेपोटी आणि स्वतःची मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक पक्ष तोडण्याचा, कुटुंब फोडण्याचा सपाटा चालवलेला आहे, की माझ्या लहानपणी मी गोष्ट ऐकायची ती लाकूड तोड्याची,
कदाचित येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्रातले लोक गोष्ट सांगतील ते पक्ष तोड्याची. इतक्या पर्यंत देवेंद्र भाऊंनी स्वतःची इमेज खराब करून घेतली. त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? त्यांचा अख्खा वेळ पक्ष तोडण्यात, पक्ष फोडण्यात, याच सगळ्या गोष्टींमध्ये गेला. आता हो, हा आरोप मी केलेला नाही, हा आरोप मी केलेला नाही. जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री पदाची माळ शिंदे साहेबांच्या गळ्यात पडली, तेव्हा अभिनंदनाच्या ठरावाला उत्तराचं भाषण देताना स्वतः शिंदे साहेब म्हटले की हे शक्यच झालं नसतं जर फडणवीसांसारखे कलाकार आमच्या सोबत नसते तर. म्हणजे त्यांना कलाकार ही उपाधी ही फडणवीस शिंदे साहेबांनी दिली. याच्यावर त्यांच्या म्हणजे बायकोला सगळ्यात जास्त माहिती असतो, नवरा काय करतोय बायकोला माहिती असतं. तर आमच्या वहिनींनी अतिशय आपुलकीने सांगितलं, कौतुक असतं ना आपल्या आपल्या नवऱ्याचं, आमच्या अमृता वहिनीने आपुलकीने सांगितलं, देवेंद्र असा हुडी बिडी लावून जर आदरीला जायच्या गोगा हुडी बिडी आणि गागळ घालून चालला की मग मला आठवतो कुठे जातोय रात्रीचा, रात्रीचा कुठे जातोय हा. आम्ही बोललो का दादा, आम्ही काही नाही, मी सांगते ना मी लय गरीब लेकर, मी काय बोलतो, मी एवढा शांत माणूस आहे ना, मी अत्यंत शांतता प्रिय, मी कायद्याचा आदर ठेवणारी, कायदा समजून घेणारी आणि कायद्याची विद्यार्थिनी, कायद्याच्या कॉलेजात शिकवणारी, मी कायदा पाळणारी आहे, म्हणून मी असं काही बोलत नाही. असो, मला त्याच्यातही जायचं नाही. मग बरेच जण म्हणाले की तुम्ही का बोलताय, तुम्ही का सांगताय, तुम्ही का आम्हाला, तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या. तर त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांना प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही वाया सुरत गुवाहाटी, काय हाटील, काय डोंगर, काय झाडी, ही जी ऐश करायला गेलात आणि त्याच्यासाठी जे पैसे होते ते पैसे आम्ही जो रोड टॅक्स भरला, लाईट बिल भरलं, घरपट्टी भरली, नळपट्टी भरली, आम्ही जो काही टॅक्स भरला त्या टॅक्सच्या पैशातन तुम्ही मजा मारलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, आम्ही या राज्यातले आहोत, आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. महाप्रबोधन यात्रा ही कुणावरही व्यक्तिगत घसरण्यासाठी नाही. हा, पण कुणी अगदीच आलाच तर आम्ही त्याला सोडत पण नाही. आमची खोड आम्ही पहिला वार करत नाही, पण आमची कुणी खोड काढली तर त्याला मुळासकट उपटून काढायला आम्ही कमी करत नाही. ही आमची स्टाईल आहे. आमची अजून एक स्टाईल आहे की आम्ही ज्याच्या इलाक्यात जातो त्याच्याबद्दल त्याच्या तिथेच बोलतो, पुन्हा इतर ठिकाणी त्याची चर्चा करत नाही. आपल्याला पाठीमागून बोलणं आवडत नाही, कारण आम्ही नेहमी सांगतो अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा धमाका हमारा. आता इलाका तुम्हारा है धमाका हमारा है, और धमाका हमारे विजयप्पा करंजकर ने शुरुआत की है. आमचे सुधाकर भाऊ बडगुजर कमी बोलतात पण ते कमाल कलाकार आहेत. आणि ही सगळी माणसं, हे फार महत्वाचं होतं विजयप्पाने सांगितलेलं की सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती आमच्या आहेत, आमच्या म्हणजे हे हेमंत गोडसेंना वगैरे माहिती असावं की चार दोन गद्दार जरी तुमच्या सोबत असले तरी सुद्धा जे हराचे शिवसैनिक आहेत ज्यांना कुणीही विकत घेऊ शकत नाही ते अजूनही इथेच आहेत, तळ ठोकून आहेत. त्यामुळे नेते गेले तरी आम्हाला फरक पडत नाही, कारण गोडसे असतील किंवा भुसे असतील हे गेले असतील, पण यांना घडवणारे तुम्ही सगळे इथे आहात. आणि म्हणून मी कायम असं सांगते की शेतकरी शेतामध्ये पेरतो, कष्ट करतो, कधी कधी त्यानं पेरलं, धान्य उगून आलं, रास झाली, खळं झालं, पोते भरून ठेवले, एखादा भामटा चोर येऊन पोते चोरून घेऊन जातो, पण तुम्ही अशी पोती चोरून न्याल आमची पेरण्याची कला चोरू शकणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माणसं पेरणारा पक्ष आहे, आम्ही माणसं पेरत जातो. देवेंद्र भाऊ, तुम्हाला माणसं पेरता येत नाही, तुम्हाला माणसं चोरता येतात, त्यामुळे तुम्ही चोरी करावी, बिनधास्त, आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. इंटेल आणि आयबीचे सगळे कॅमेरे अगदी फ्रंटला ठेवा, टॉप टू टॉप
सगळं दिसलं पाहिजे. ऐका, एक ना एक मुवमेंट दिसली पाहिजे. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी. सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिच्या भाषेत ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंक लिखित करावे. पण काही का असेना तिचे भाषण रेकॉर्ड करावे. ही जी तुमच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची ऑर्डर आहे, तुम्ही नीट फॉलो करा. चेहरा भूलना नाही चाहिए. आपण काय खाऊन पिऊ नये काही कुणाचं. नाही, आपण आपल्या कष्टाची खाणारी माणसं. दादा हो, महाप्रबोधन यात्रा ही इश्यू बेस्ड काही मुद्दे घेऊन येते आणि त्या त्या ठिकाणच्या काही स्थानिक प्रश्नांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करते. मी काही माहिती घेत होते की अगदी मी म्हटलं ना की पहाटे 4 पासून आमचं काम चालू होतं आणि पहाटे 4 पासून काम चालू असताना एक महत्वाचं काम होतं, ते भगूरचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, स्मारक वगैरे सगळ्या गोष्टी. मला ते बघताना सहज कुतूहल वाटलं. जी भाजपा सावरकरांच्या नावावर कमालीचं राजकारण करते, सावरकरांच्या नावावर लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करते, मुळात त्यांचं सावरकरांवरचं प्रेम इतकं बेगडी, इतकं डुप्लिकेट आहे की जे अद्यापही सावरकरांना ना भारतरत्न देऊ शकलेत, ना सावरकरांच्या बद्दल काही भूमिका घेऊ शकलेत, नो डाऊट सरदार वल्लभभाई पटेल या नावाबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर आहे. सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी संस्थानांचं खालसाकरण केलं आणि हा एकसंघ भारत तयार करण्यासाठी पोलादी पुरुषाची भूमिका अदा केली, त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या बद्दल आमच्या मनात प्रचंड प्रचंड आदर आहे. पण जर एकूण सगळा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास काढला तर पटेल काँग्रेसचे नेते होते, मग भाजपाने सावरकरांचा पुतळा सोडून पटेलांचा पुतळा का बरं उभा केला असेल? पटेल तर काँग्रेसचे नेते होते, भाजपाने तर सावरकरांचा पुतळा उभा करायला पाहिजे होता. कारण भाजपाला फक्त नफा तोट्याचं गणित कळतं. पटेल हे मूळ जन्म गुजरातचा, त्यामुळे गुजराती लोकांना भुलवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांच्या बद्दल मोदींच्या मनात फार आदर आहे. म्हणून नव्हे तर फक्त आणि फक्त गुजराती लोकांना भुलवण्याच्या साठी ज्या भूमिका घेतल्या, अर्थात मी त्याच्यावर येईनच हळूहळू. काही लोक म्हणतात की अरे पण तुम्हाला हे जमतं का, तुम्हाला ते जमतं का, आम्ही हे करतो ते करतो. काय तर म्हणले ते आमचा एक भाचा. म्हणजे बिचारा समजदार आहे बरं का, आपल्याला आवडते, काही विषय नाही. म्हणजे आमचे जे दुसरे चिले पिले बारके बारके आहेत का नाही, त्यांच्यासारखं नाही ते, हे जरा समजदार आहे. आपलं श्रीकांत बद्दल बोलते, हुशार माणूस आहे, समजदार माणूस आहे. मग म्हणलं श्रीकांत शिंद्यांनी हनुमान चालीसा म्हणली, मग काय बिघडलं, काय बिघडलं, काय असं झालं? ठीक आहे बाबा, श्रीकांत शिंद्यांनी हनुमान चालीसा संसदेमध्ये म्हटली, पूर्ण हनुमान चालीसा म्हटली, म्हणून काय होतंय, अवकाळी पाऊस थांबतय काही कडचा, म्हणून काय समृद्धीवरचे गेलेले जीव परत येतात का, होतय काय त्याच्यामुळं? हनुमान चालीसा नक्की म्हणता यावी, म्हणावी, चांगली गोष्ट आहे. अथर्वशीर्ष म्हणता यावं, श्लोक म्हणता यावेत, वेद यावं, स्मृती यावं, श्रुती यावं, अगदी रुद्राभिषेक म्हणता यावेत, गायत्री मंत्र यावा, वराहपुराण, कुर्मपुराण, कच्छपुराण, मत्स्यपुराण, सगळी पुराणं माहिती असावी, सगळ्या पोथ्या पाठ शिवलेला अमृतापासून ते तुकोबारायांच्या गाथेपर्यंत, ज्ञानेश्वरी पर्यंत, सगळे सगळे ग्रंथ, सगळं पाठ असावं. पण राजे हो, हे सगळं पाठ कशासाठी करायचे, ही पात्रता कशाची? तर ही पात्रता पौरोहित्य करण्याची, गुरुजी म्हणून एखाद्या मंदिरात काम करण्यासाठीची किंवा शंकराचार्य होण्यासाठीची. ही पात्रता राजकीय मतदारसंघाचा प्रतिनिधी होण्याची कशी असू शकते? मतदारसंघाचा आमदार किंवा खासदार म्हणून काम करायचं असेल तर मतदारसंघातले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत का, हे जास्त महत्वाचे आहे. हे जेव्हा मतदाराला कळेल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं प्रबोधनही झालं असेल आणि खऱ्या अर्थाने भारतामधले प्रश्नही सोडवण्यासाठी स्वतः तुम्हीच सज्ज झालेले असाल. धर्म आणि राजकारण या दोन गोष्टींची फरक होणं गरजेचं होतं. अरे दादा हो, राजकारणाचं आध्यात्मिकरण होणं चांगली गोष्ट आहे. राजकारणाचं आध्यात्मिकरण व्हावं, राजकारणातल्या लोकांना पाप पुण्य कळावं, योग्य अयोग्य कळावं, नीती अनिती कळावी, नीती अनितीने व्यवहार कसा करावा हे सुद्धा कळावं. राजकारणाचं आध्यात्मिकरण होणं कधी चांगलं आहे? अरे पण अध्यात्माचं राजकारण होतंय हे जास्त वाईट आहे. इथे
राजकारणाचं अध्यात्मीकरण होत नाहीये, अध्यात्माचं राजकारण होतंय, जे प्रचंड वाईट आहे ज्यावरती काम करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून एक भूमिका घेऊन, ती भूमिका काय आहे की समजा नाशिक आहे, नाशिक मध्ये रेल्वे व्हीलच्या कारखाना होणार असं केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेबांच्या काळात तो 17-18 भूमिपूजन झालं वगैरे, एनी हाऊ काही गोष्टी घडल्या, सरकार गेलं, आम्ही सन्मानाने बाहेर पडलो आणि केंद्रात काही आम्ही राहिलो नाही. व्हील कारखाना हा तिकडनं येणारा अवजड उद्योग मंत्रालय. सन्माननीय नेते अरविंदभाईंनी एका शब्दावर सहजपणे त्या मंत्रीपदाला लाथाडून ते बाहेर पडले. पण ही विकासाची कामं, रेल्वे व्हीलचा कारखाना जो नाशिकमध्ये उभा राहणार होता, त्याच्या पुढे काय झालं? काय पाठपुरावा केला बरं खासदाराने इथल्या? तर शून्य. त्याच्यावर काम काहीच नाही झालं. तीच गोष्ट इलेक्ट्रिकल हबची होती. सिन्नर तालुक्याच्या पांडुर्लीला एक कृषिकांचा बॅनर लावून 100 एकरांमध्ये मोठं काहीतरी उभं करावं बाबा, ज्याच्यामध्ये कृषीशी संबंधित सगळ्या गोष्टी असतील. बड्या बड्या बात आण कंबर मेला आता. उद्घाटनाची कार केली हो, उद्घाटना आणि बाताबाई मारल्या. उपयोग काय? नुसतं हा फोटोजीवी लोक, फोटोजीवी एक नंबर फोटोजीवी. पुरातन मंदिरांचं जतन करण्याच्या नावाखाली नाशिकचे प्रश्न आहेत. मी सकाळपासून, कारण मी रामकुंडाच्या तिकडे गेले, कपालेश्वर मंदिराच्या तिकडे गेले, तेव्हा काहींनी सांगितलं की ताई पूर परिस्थिती झाली, पूर परिस्थितीमध्ये पाणी इथपर्यंत गेलं ताई, एवढी सगळ्या भाग हा खाली गेला होता, आता पाणी एवढ्या वर चढल्यानंतर यांनी एक नवी टूम काढली. काय? पुरातन जी घरं आहेत, पुरातन इमारती आहेत, ते आपल्याला पाडाव्या लागतील, हे करावं लागेल, ते करावं लागेल, त्याचा विकास करावा लागेल, ब्ला 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 ब्ला. पुरातन मंदिर आपल्याला काय काय करायचे, पण केलं काय? केलं काहीच नाही. उलट त्या लोकांना तिथे नाही, हे मी कसं काय बोलणार दादा? नाही, मी सज्जन लिखू नये, मी नाही बोलत असं. आता ह्या सगळ्यांवरती त्या उलट पूरग्रस्त भागातली घर म्हणून धड त्या घरांचं त्यांनाही डेव्हलपमेंट करू देत नाही आणि सरकारही स्वतः त्याच्यावरती निर्णय घेत नाही. म्हणजे एका अर्थानं जवळपास 25,000 जास्त, मला वाटते 60-65,000 लोकसंख्या असेल, ही एवढी सगळी जी माणसं आहेत, एवढ्या सगळ्या लोकांची अडवणूक केली जाते आणि करतील काय? पुन्हा एकदा इलेक्शन येईल, पुन्हा एकदा थापा मारतील, बाटा मारतील. इलेक्शन समोर आलं की पुन्हा एकदा यों करेंगे त्यों करेंगे, बाबा आएंगे, बकरा काटेंगे, बिर्याणी बनाएंगे, वोटे हमको हड्या तुमको. काय धंदा आहे? दादा हो, इशू बेस्ड काम झालं पाहिजे, लोकांचे प्रश्न काय आहेत ते सोडवले गेले पाहिजे. काय काय गोष्टी करून ठेवल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील, असू नको ना. काय म्हणजे नग माणसं आहेत, नग माणसं आहेत एकदम. लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन 21-22 भूमिपूजन आहे, किती लोक आली उद्घाटनाला, किती लोक आले, ढिगानं माणसं आली. हे नुसतं फोटो सेशन, नुसते व्हिडिओ. पत्रकारच मला प्रश्न विचारायला लागले, ह्याचं काय झालं ताई त्याचं? अरे म्हणलं दादा मी नाही सरकारमध्ये, विसरायला लागलाय का तुम्ही? मला नका विचारू, कपिल पाटील आल्यावर विचारा, पाहिजे तर मी धाडून देते. तुमचा लय दसरा काढलाय, नाशिकचे पत्रकार आठवण काढतेत कपिल पाटील कसे आहेत म्हणून. मी पाठवते त्यांना, त्यांना विचारा तुम्ही की लॉजिस्टिक पार्कचं काय झालं. लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन जे कपिल पाटलांच्या हस्ते झालं होतं, अद्यापही त्याचं काम सुरू झालं नाही. नुसत्या कुदळी मारायच्या, कुदळ मार नारळ फोड कडफोटो, कुदळ मार नारळ फोड कडफोटो, त्याच्या पुढे जायचंच नाही. म्हणजे मुंबईत सुद्धा बघा ना, मुंबईतल्या कितीतरी गोष्टी नुसत्या कोण शिला बसवतो, याव करतो, त्याव करतो, पुढे काहीच करायचं नाही. हीच गोष्ट नमामी गंगेचा प्रकल्प, की आम्ही काय करू, आम्ही नमामी गोदा प्रकल्प याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री पुन्हा कपिल पाटीलच. हा काय धंदा आहे? नमामी गोदा प्रकल्पाचं जे काही त्यांचं भूमिपूजन झालं, त्यांच्या हस्ते झालं, किती काम झालं माय? मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा. IB Intel च्या कॅमेऱ्याने टिपावं, हे रेकॉर्ड करावं,
त्याचे तर कॅमेरे चालू ठेवा ना तुमचे, खबर हो कॅमेरे चालू ठेवा, मोबाईल चालू ठेवा, सगळ्या खबऱ्यांनी रेकॉर्ड करायचा आवाज पाठवायचा तिकडं. अशाच बिर्याणीचे पैसे मिळतात काय, पाठवावं लागते. चला बोल. आयटी पार्कचं भूमिपूजन केलं बघा, नुसते भूमिपूजन, नुसते नारळ फोडायचे, नुसते नारळ फोडायचे. काय धंदा आहे म्हणजे आपल्याला प्रश्न पडेल की सला निवडणुकीमध्ये आमच्या बोटाला आम्ही शाई लावली होती का, चुका लावला होता का, चुना लावला होता, काय केलं काय आम्ही हे. आयटी पार्कचं भूमिपूजन ऑनलाईन वगैरे वगैरे होईल, नाशिकच्या उद्योजकाला समोर झाले, काम सुरू झालेलं नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते नाही, अजिबात नाही, मी नारायण रावांवर बोलणार नाही, आपला भाऊ आहे, जाऊ नाही बोलायचं. कारण त्यांच्यावर बोलण्यासाठी मी काय म्हणलं, जिथं माग बोलायचं नाही, तोंडावर बोलायचं माणसाने. कणकवलीला गेल्यावर त्यांच्यासाठीचा स्पेशल एपिसोड एक झालेला, दुसरा अजून एकदा करता येईल. आपण इथं येऊन जे काही राणे साहेबांनी उद्घाटन केलंय त्याचा पाठपुरावा कोण करणार, तर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा खासदार असणाऱ्या व्यक्तीने करायचा असतो. पण खासदार असणाऱ्या व्यक्तीचे मी सकाळपासून काही व्हिडिओ बघत होते, म्हणलं गडी काय बोलतोय ऐकूया, गडी काय सांगतोय ऐकूया. मला जे जाणवलं ते सांगू का तुम्हाला, गडी प्रचंड गोड बोलतो, एक नंबरचा गोड बोल्या साखर झेल्या माणूस आहे. आमचं असं म्हणणं आहे की आदमीने असं केलं पाहिजे, तुझा अरे काय केलं पाहिजे, देटाला भी दुखवायचं नाही आणि फळाला भी दुखवायचं नाही, असला कसला धंदा आहे इतकं कस. या सगळ्या विकास कामांच्या साठी त्यांनी बोलणं अपेक्षित होत, त्यांनी पाठपुरावा करणं अपेक्षित होत. नाशिकच्या लोकांना रोजगार उपलब्ध झाले असते, नाशिकचा विकास अजून वाढला असता, नाशिकमध्ये अजून काही नवीन गोष्टी, कोस्टल डेव्हलपमेंट, बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या. यातली कोणती गोष्ट केली, यातल्या कोणत्याही गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी केलं काय, तर जो कुणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत उभा राहतो त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार करायची, त्याच्यावरती खोट्या केसेस टाकायच्या, खोट्या केसेस आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये त्याला अडकवायचं. मला वाटतं स्टेजवरच्या सुद्धा किमान अर्ध्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले असतील, पण आता आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. कारण गुन्हे दाखल होणं म्हणजे आम्हाला एका अर्थानं आमच्या निष्ठेचं मेडल दाखवणं आहे असं वाटतं. आम्ही आमच्या निष्ठेचे मेडल घेऊन मिळवतो, आम्हाला त्याच्यात काही फार फरक वाटत नाही. तीच गोष्ट पुन्हा मनपामध्ये जे काही चाललं होतं, मनपामध्ये नाशिकची दत्तक योजना हे फार विशेष आहे. नाशिकला दत्तक घेण्याची योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केली होती, ज्या त्यांनी सांगितलं होतं विकास करू, हे करू, ते करू, आवाजवी केला विकास झाली नाशिकची दत्तक योजना. अरे हे करण्याच्या ऐवजी उलट नाशिककरांची घरपट्टी 30 ते 35% वाढवली. इथे जर नाशिकमध्ये काही व्यवहार करतो तर 30 ते 35% टॅक्स अधिकचा वाढवला, ह्याला जबाबदार कोण, याच्यावर प्रश्न का बरं विचारले जात नाहीत. इथे असणारे सगळेच आमदार मग अगदी म्हणजे दादा भुसेंचे असतील, देवयानी फरांदे असतील, सरोज आहिरे असतील, किंवा ही सगळीच माणसं एकूण हे प्रश्न कधी विचारले या लोकांनी प्रश्न, आणि तरी सांगतात आम्ही असं जाणार नव्हतो पण असं आहे की आता विकासाचं काम होतं म्हणून आम्ही विकासासाठी गेलो. कसला विकास केला बरं या लोकांनी, काय विकास साधला. स्मार्ट सिटी 2015 साली प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, 2020 साली ती पूर्ण होणार होती, अद्याप 30 ते 40% काम अजूनही ते पूर्ण झालं नाही. मेट्रोची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली, एक सुद्धा वीट लागली नाही. किती गोष्टी आहे, एक वीट लागली नाही त्याच्यामध्ये. नाशिक पूर्ण हायस्पीड रेल्वेची घोषणा केली, काही प्लॅनिंग तरी, काही काम तरी सुरू. आता एवढं सगळं असताना सुद्धा एवढं तुम्हाला कळतंय पण वळत का नाही हा मला प्रश्न पडतो. काय गणित चुकायलंय तेच समजेना. शिंदे गटाच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय पदाधिकाऱ्यांच्या समोर घरपट्टी कमी करणार म्हणून घोषणा केली, नाही झालं. सिडकोची गृहनिर्माण योजना मध्ये जवळपास 25,000 घरांची निर्मिती झाली, पण कशी झाली, जी काही 25,000 घरांची निर्मिती झाली त्या 25,000 घरांची निर्मितीचं वितरण करताना मात्र ती घरं डायरेक्ट नावावर करण्याच्याऐवजी ती 99 वर्षाच्या करारामध्ये दिली गेली. म्हणजे 99 वर्षांनी पुन्हा यांचे अधिकार हे दाखवायला तयारच आहेत. आता या सगळ्यांच्या
मध्ये गोदावरीची पूर्णशा शासन निर्मिती पुरामुळे जे काही 100 मीटर 200 मीटर ही जी काही वाढवलेली होती त्याच्यामुळे अनेक घरांचं काम किंवा विकास किंवा अजून काही गोष्टी करायच्या त्या अडून आहेत, त्याच्यावरती काम करता येत नाही. गावठाणाचा प्रश्न तसाच आहे. या एकूण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आम्ही विकासासाठी गेलो होतो असं म्हणणाऱ्या लोकांचं किती म्हणणं खरं धरायचं. बरं, हे तर हे अवकाळी पाऊस आला, अवकाळी पावसाचं एवढं सगळं नुकसान झालं, इकडची द्राक्ष पिकं असतील, इकडचं बागायती असेल, ही सगळी पिकं अक्षरशः झोपली, सगळी नुकसान झालं, याच्यावरही काही नाही. ह्या सगळ्या बायका बसलेल्या ज्यांना महागाईने रोज त्रस्त व्हावं लागतं, काय महागाईची अवस्था आहे, काय परिस्थिती आहे बरं सध्या, डाळीचे भाव किती आहेत, तेलाचे भाव किती आहेत, गॅस सिलेंडरचे भाव किती आहेत, काय म्हणायची ही लोक आधी. दादा एक व्हिडिओ दाखवा बरं जरा, आपण काय बोलावं यांना, हे काय बोलतात ते आधी दाखवलं पाहिजे. दादा आता तुम्ही सांगा ऑस्कर द्यावा का नाही, काय बोलते ते, काय बोलतात ते, काय म्हणजे काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. महंगाई का म बोलणे के लिए तयार नाहीये कोण, अहंकार है प्रधानमंत्री को कोण. अरे आरशात बघून भाषण करायला का काय, स्वतःला समजावून सांगायला की काय. अरे 400 रुपयामध्ये गॅस मिळायचा राजे, हो 400 रुपयामध्ये काय गॅसचे भाव झालेत, काय परिस्थिती झालीये. हा सगळा सिलेंडरचा भाव वाढला, हे कसले आजचे दिन आणणार होते आमच्यासाठी, काय विकास करणार होते. हेमंत गोडसे सारख्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत की अरे बाबा ही विकास होता का. तुम्ही नाशिककरांचे प्रश्न सोडवायला गेलात ना, तर मग नाशिककरांच्या प्रश्नांवर बोला ना. आनंदाचा शिधा हा विकास असू शकत नाही राजे हो, लक्षात घ्या. आनंदाचा शिधा ते देतात याचा अर्थ असा आहे, सणावाराला तुम्हाला आनंदाचा शिधा देतात याचा अर्थ असा आहे की सणावाराला सुद्धा आपल्या आवडीचं करून खावं, आपल्या आवडीचं गोडधोड आपण विकत आणावं एवढी सुद्धा ऐपत मोदी सरकारने आपली ठेवलेली नाही. एवढं आपल्याला भुके कंगाल करून टाकलेलं आहे की त्यांनी दिलं तरच आपण खावं लागतं, नाही तर आपण खाऊच शकत नाही, ही परिस्थिती आहे राजे हो. महाप्रबोधन यात्रा एक वेगळा विचार मांडण्यासाठी आहे की आम्हाला फ्री राशन नकोय तुमचं. तुमची खरंच नियत आहे ना की महाराष्ट्राचं आणि भारताचं भलं व्हावं. जर महाराष्ट्राचं भलं व्हावं असं सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आम्हाला फ्री राशन नको, आमच्या लेकरांना फ्री एज्युकेशन द्या, ते जास्त गरजेचं आहे. 10-5 जणांना 100-100 रुपयाची थैली, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा आणि जे तेल अक्षरशः लोक दिव्याला सुद्धा वापरताना 10 वेळा विचार करतील इतकं निकृष्ट आणि घाणेरड्या प्रतीचं तेल, अशी 5 वेळा 100-100 रुपयाची बॅग 500 रुपये वर्षाला देऊन आमच्यावर उपकार केल्याची भावना दाखवू नका. तर खरंच महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर आमच्या लेकरांना फ्री मध्ये क्वालिटी एज्युकेशन कसं देऊ शकाल ते सांगा, ते जास्त महत्वाचं आहे. पण यावर ते बोलतच नाहीत. क्वालिटी एज्युकेशन आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी जास्त गरजेचं आहे कारण आमचं शेतकऱ्याचं लेकरू जाऊ शकत नाही ना पदर बिद्दर सारख्या शाळेमध्ये, ज्या शाळांमध्ये युनिफॉर्म आम्ही देऊ, पुस्तक आम्ही देऊ, वही आम्ही देऊ, सॉक्स आम्ही देऊ, बूट आम्ही देऊ, आयकार्ड आम्ही देऊ, बस आम्ही देऊ, पुस्तकाचं कवर आम्ही देऊ, शिक्षण क्लासला जाऊन घ्या. गोरगरिबाची माणसं भरू शकतील. अरे गोरगरिबाची अवस्था किती वाईट आहे, गोरगरिबांचा यांनी कधी विचार केलाय? सकाळी कुणीतरी पत्रकार मला विचारत होते की ताई ते असं म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रती आपण संवेदनशील नाही. अरे आम्ही लाख संवेदनशील असू पण सरकार आमच्या हातात कुठे आहे? पण तुम्ही संवेदनशीलता दाखवायला पाहिजे, तुम्ही संवेदनशील आहात का? दादा एक व्हिडिओ दाखवा, यांची संवेदनशीलता काय आहे ती दिसली पाहिजे. जाहिरातींमधून गाजर दाखव, सगळे गाजर हलवाची मोहीम. 2014 यांनी आपल्याला एवढी गाजर दाखवली, हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे, आपके बार यव करेंगे. आम्ही म्हणतोय आपके बार इमोशनल अत्याचार नाही सहेंगे. हे ह्यांची जी गाजर दाखवायची जी स्कीम आहे ती आम्हाला नको. ती जी माय माऊली आहे तिचा व्हिडिओ कुणीतरी कुठेतरी शूट केला होता, फेसबुक काहीतरी व्हॉट्सअप वरती आला, मला फार विशेष वाटलं की ही भावना आहे
गोरगरीब लोकांची ही भावना आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांची, की शेतकऱ्यांना विचारणार आहेत ना, ते म्हणजे आला विचारा ती बाई अगदी म्हणजे किती काकुल तिला म्हणजे सांगते की शिंदेला आणि मोदीला विचारा की आमचं काय आमच्या कांदा पिकाचं काय दादा त्या माऊलीचं म्हणणं दाखवा अहो त्याचं नाव मी घेऊ नका आता तुम्ही पुढे दाखवा अहो पुढे घ्या दादा या कांद्याला भाव नाही आम्ही काय करायचं शेतकऱ्यांना मारून टाकायचं का तुम्हाला सरकारला त्या शिंदेला निवडून दिला त्या शिंदेला दिला पडायला म्हणा कांद्याला भाव दे आता काय करतोय तू म्हणा मोद्याला म्हणा आम्हाला काय हाय का आम्ही वावर गाण घेऊन कर्ज काढलं लागून केलं ना आम्हाला मरायचा वगत आलाय हॅलो म्हणतात एक लोहार दादा हो महाप्रबोधन यात्रा ही इशू बेस्ड काम करते आम्ही पब्लिक ओरिएंटेड इश्यूज घेऊन उगाच याला हे बोल त्याला ते बोल याच्यात आम्हाला रस नाही लोकांचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न मांडले गेले पाहिजेत तुम्ही विकास म्हणताय तो विकास कुठे आहे तो आम्हाला सांगा विकास कसा असतो अरे विकास म्हणजे राज्यावर नुसत्या बिल्डिंगी उभा करणं म्हणजे विकास नसतंय पिढ्या घडवल्या गेल्या पाहिजेत इथल्या लोकांना काम मिळालं पाहिजे अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 ऍज पर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल व्हॉट दे सेड भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये चौथ्या प्रकरणात सांगितलं होतं की जो शिकलेला असेल त्याला नोकरी द्या ज्याला नोकरी मिळत नाही त्याला उद्योग धंद्यासाठी भांडवल द्या ज्याला भांडवल मिळत नाही त्याला किमान रोजगार हमी योजनेचं काम द्या ज्याला तेही मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या पण राज्यात कुणी उपाशी वेला नाही पाहिजे राज्यातल्या प्रत्येकाच्या ब्रेड बटरची काळजी ही सरकारनं घेतली पाहिजे हे घटनेत लिहिलं हे लोक पाळतात अरे दादा हो गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठलीही नोकर भरतीच नाहीये नोकर भरतीच्या नावावर सगळा खळखळाट सगळा काहीच नाही कारण ह्यांना वेळच मिळत नाही ह्याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड ह्याला फोड त्याला फोड ह्याला पळव त्याला पळव ह्यांना त्याच्याशिवाय काही धंदाच नाही कुठली नोकर भरती निघाली टीईटीच्या परीक्षा आधी म्हणत होते डीएड करा आधी म्हणले 10वीवर मग 12वीवर टीईटी करायला सांगितली टीईटीचं सीईटी करायला सांगितली त्याच्यात पुन्हा ग्रेड ठरवायला सांगितला किती वेळा आता त्या टीईटीचे घोटाळे झाले घोटाळे करणारे मंत्री महोदय आणि त्यांचं सगळं जे खालचा सगळा स्टाफ आहे त्या अब्दुल सत्तारांच्या चौकशीचं काय झालं त्यावर ते सांगत नाही टीईटीशी संबंधित तुकाराम सुपेवर काय कारवाई करणार की सुपेला अटक करून तिथल्या तिथे विषय थांबवणार तिथल्या तिथे विषय थांबवला तर कल्प्रिट करणारे लोक पुढे येणारच नाही यावर ते काहीच बोलायला तयार नाहीत हे सगळे मुद्दे येणं गरजेचं काय गरजेचं ते तुम्हाला सांगितलं पाहिजे स्टेट बँक ऑफ इंडिया असं सांगते की आमच्याकडे मागच्या 2-4 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त रिव्हेन्यू कशाचा आला स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते आमच्याकडे ठेवी ठेवल्यात त्याचा रिव्हेन्यू नाहीये आमच्याकडे कुठल्याही व्याजाचा रिव्हेन्यू नाहीये आमच्याकडे फिक्स डिपॉझिटचा रिव्हेन्यू नाहीये आमच्याकडे कुठलाही होम लोन बाईक लोन अशा प्रकारच्या मिळणाऱ्या त्याच्यातला रिव्हेन्यू नाहीये आमच्याकडे लोकांच्या सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंटचा सुद्धा रिव्हेन्यू नाहीये मग कसला रिव्हेन्यू आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की या देशातल्या मुलांनी परीक्षा फीस साठी जे चलन भरलं त्या चलनाचा पैसा हा आमचा सगळ्यात मोठा फायद्याचा स्रोत ठरलेला आहे अरे दादा हो विचार करा की समजा 5,000 जागा निघाल्या पोलीस भरतीच्या किंवा बँकेच्या किंवा आरोग्य खात्याच्या 5,000 जागा निघाल्या तर काय परिस्थिती असते माहितीये 5,000 जागा निघाल्या तर 5,00,000 लेकरं परीक्षेचा फॉर्म भरतात 5,00,000 लेकरांनी जर परीक्षेचा फॉर्म भरला ना एक फॉर्म भरण्यासाठी त्याला किती पैसे लागतात 1,012,000 रुपये त्याला खास परीक्षेला फीस म्हणून फॉर्म भरायला सेतू सुविधा त्या कम्प्युटरवाल्याला वेगळे 200 रुपये द्यायचे ज्या दिवशी परीक्षा असेल परीक्षा गावात नसते परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी असते तिकिटाला जायला त्याला 7-800 रुपये खर्च करायचे परीक्षेचं पुस्तक आणायला वेगळे 1,000-1,500 रुपये एका परीक्षेसाठी 4,000 ते 5,000 रुपये ते लेकरू खर्च करत पैसे नसतील गोरगरीबाच्या घरात त्याची आई अंगावरचं किडूक मिडूक काही असेल तर ते मोडून खाते आणि ते मोडून त्या लेकराला देते किंवा घरातलं एखादं शेरडू करडू असेल तर ते विकून त्या लेकराला पैसे देते एवढं सगळं करून ते लेकरू परीक्षा देत आणि परीक्षा झाली की त्याच दिवशी संध्याकाळी सांगतात पेपर फुटला स्टे आला भरती नाहीये
या लेकरांचं काय करायचं, या लेकरांची चूक काय, बरं परीक्षा भरती परीक्षेची फीस किती असावी, या फीसवर कुणी बोलतंय का, या फीसवर काही प्रश्न विचारले जातात का, तर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही। दादा एक व्हिडिओ दाखवा। सहाशे रुपये कॅन्डिडेट ओपनचा असेल तर, एससी एसटी ओबीसीचा असेल तर 400 रुपये घेतले, म्हणजे परीक्षेत गडबड घोटाळा जागा ती अजून एक गोष्ट विद्यार्थ्यांकडून आले। सुधीर मुनगंटीवार आहेत, सुधीर मुनगंटीवार मुलांच्या परीक्षेवर बोलत आहेत, स्पर्धा परीक्षेच्या मुलांची फीस किती असावी किती नाही यावरती त्यांचं बोलणं चालू आहे। हे बोलणं ते विरोधी पाकावर होते त्यावेळेच बोलणं आहे। विरोधी पाकावर असताना स्पर्धा परीक्षेच्या मुलांची फीस काय होती, तर शेड्यूल कास्टच्या मुलांच्यासाठी, शेड्यूल ट्राईबच्या मुलांच्यासाठीची फीस 400 रुपये, खुल्या प्रवर्गाची फीस 600 रुपये। मुनगुंटीवार म्हणाले बाप रे एवढी फीस असते का, लुटून खाता का, ही एवढी फीस परवडते का आपल्याला, हे काय पद्धत चाललेली आहे, हे जमणार नाही असं म्हणणारे भाजपचे हरिश्चंद्राचे अवतार सत्तेत आल्यावर काय काय बोलत होते। दादा आता पुन्हा पहिल्यापासून काय म्हणतात फडणवीस, सत्तेत नसताना सांगतात की अहो गोरगरिबाला 400 रुपये परवडतील का, सत्ता आल्यावर म्हणतात 1000 रुपये काय तुम्हाला जास्त झाले का। फडणवीस साहेब कोणत्या तरी भूमिकेवर स्थिर राहा, एक तरी शब्द पाळत चला, एका तरी शब्दावर स्थिर राहा। तुम्ही मुलांच्या बद्दल या पद्धतीने बोलता, असेच ते एनसीपी बद्दल बोलायचे होते, बोलत होते राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही, अपधर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कशीच युती आमची होऊ शकत नाही होऊ शकत नाही। आणि ती दोन वेळा, एकदा पहाटे पहाटे, एकदा दुपारी दुपारी, अरे काय धंदा आहे। म्हणजे फडणवीसांचा चेहरा किती दुटप्पी आहे, फडणवीस साहेब किती दुटप्पीपणाने विचार करणारे आहेत, फडणवीस साहेबांनी नुकसान महाराष्ट्राचं किती केलं हे फार महत्वाचं आहे राजे हो, की फडणवीसांनी हा महाराष्ट्र कसा नासवला। स्वतःच्या सत्तेच्या महत्वाकांक्षेपोटी विरोधी बाकावर असताना वेगळी वक्तव्य, सत्तेत असतानाची वेगळी वक्तव्य, ग्रह खात्याचा वापर फक्त आणि फक्त विरोधकांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि विरोधी बाकावरच्या लोकांचे एकूण जे सगळं संघटन आहे ते संघटन मोडीत काढण्यासाठी म्हणून ठरवून भाजपचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याचा वापर केला। मी परवा दिवशी पुण्यामध्ये बोलले, मी नाशिकमध्ये पुन्हा एकदा बोललं पाहिजे, ठरवून बोललं पाहिजे। मी असं म्हटलं की मुंग्या वारूळ बनवतात मुंग्या, परंतु जेव्हा वारूळ तयार होतं ना त्या वारुळात मुंग्यांना राहण्याचं भाग्य मिळत नाही, मग वारुळामध्ये सरपटणारे विषारी प्राणी राहायला येतात। भाजपच्या सत्तेचं वारूळ, भाजपच्या आणि आरएसएसच्या असंख्य मुंग्या 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 होऊन भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी ते वारूळ बांधलं, परंतु जेव्हा सत्तेचं वारूळ तयार झालं तेव्हा भाजपच्या ओरिजिनल लोकांना ती सत्ताच मिळाली नाही, फक्त आणि फक्त देवेंद्रजींच्या अतिव महत्वाकांक्षेपोटी आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून त्यांनी वाटेल त्या पद्धतीचा जुगाड करायला सुरुवात केली। देवेंद्रजींनी राजकारणाची पातळी सगळी खालव, राजकारणाचा स्तर नावाची गोष्ट ठेवली नाही आणि काय केलं का माहितीये का, मी असं म्हणते की वंदनीय बाळासाहेब असतील किंवा आदरणीय पवार साहेब असतील या दोघांनीही नेते घडवले, माणसं घडवले। देवेंद्र साहेबांनी माणसं घडवले नाही, माणसं चोरली, माणसं जमवले, इकडून तिकडून जुगाड करून पळवा पळवी करून माणसं जोडली। आणि अशी माणसं जी माणसं फक्त जिकडे हवा तिकडे थवा करणारी होती, मग तो सुहास कांदे असो, हेमंत गोडसे असो, दादा भुसे असो किंवा अजून कोणी असो, ही सगळीच्या सगळी माणसं जिकडे हवा, कारण याच हेमंत गोडसेच्या साठी आमच्या विजय अप्पा करंजकरला 10 वेळा त्याग करावा लागला। करंजकरांसारखी माणसं, सुधाकर बडगुजरांच्या सारखी माणसं, परंतु पद नसलं तरी ही माणसं कधीही सत्ता सोडून इकडे तिकडे गेली नाही, पद नसलं तरी ही माणसं कधीही पक्ष सोडून इकडे तिकडे गेली नाही, कारण यांचं इमान पदाशी नव्हतं, यांचं इमान वंदनीय बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाशी होतं, हातात बांधलेल्या त्या भगव्या धाग्याशी होतं। तो भगवान हव्या हातात बांधून या माणसांनी संघटन बांधायचं काम सुरू केलं, परंतु त्यांच्या जीवावर मोठं झालेले गोडसे असतील किंवा दादा भुसे असतील किंवा ही असंख्य लोक असतील, ही लोक फक्त आणि फक्त शिड्या म्हणून वापरत गेली,
आता गरज आहे यांच्या पायाखालची शिडी काढण्याची आणि यांना यांची जागा दाखवण्याची. परंतु आम्ही ती जागा का दाखवायची म्हणतोय तर आम्ही शांतपणे आणि संयमाने सांगतोय की अशी जागा दाखवण्याची गरज यासाठी आहे की आम्हाला सत्ता हवी आहे म्हणून नाही, तर महाराष्ट्राची बेटरमेंट करायची असेल, महाराष्ट्राची पिढी घडवायची असेल तर हा बदल गरजेचा आहे. अन्यथा महाराष्ट्राची जनता आता जे दिसते ना सगळं चित्र, या चित्रामध्ये अजून एका नव्या प्रॉब्लेमची भर पडते, ती म्हणजे ड्रगच्या रॅकेटची. हे ड्रगचं रॅकेट ज्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे, हे ड्रगचं रॅकेट ज्या पद्धतीने कार्यरत आहे, मी सकाळच्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आयबी इंटेलच्या लोकांनी सतर्कतेने रेकॉर्ड करावं, सतर्कतेने रेकॉर्ड करावं. ललित पाटील या प्रकरणावर भूमिका मांडताना मी ती भूमिका शिवतीर्थावरूनही मांडली होती, मी ती भूमिका आजही मांडते. भूमिका अशी होती की मी भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मांडताना सांगते की आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून मला काळजी आहे की माझ्या राज्यातला जो नवा तरुण आहे, ही तरुणी बांड पोरं व्यसनामध्ये अडकली नाही पाहिजेत, ही पोरं व्यसनाच्या विळख्यात नाही गेली पाहिजेत, या पोरांची पिढी चांगली घडली पाहिजे. परंतु ललित पाटील सारखे जर माफिया तयार होत असतील, हे माफिया तयार कसे होतात? दादा भुसेंना मी बोलल्याचा राग आला, पण होय माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे भुसेंना, तुम्ही पालकमंत्री होतात या नाशिकचे, तुम्ही पालकमंत्री असताना मला साधा प्रश्न पडतो की अरे बाबा इकडे एवढ्या बायका बसलेले, एक ब्युटी पार्लर उघडायचे, एक टेलरिंगचं दुकान उघडायचे, एखादी पिठाची चक्की टाकायची, माय आपल्याला किती कागदपत्र लागतील? रहिवासी आणलंय का? ओळखपत्र आणलंय का? आधार कार्ड आणलंय का? मतदानाचं कार्ड आहे का? जीएसटी काढलंय का? शॉप ऍक्ट काढलंय का? है की नाही? रेंट अग्रीमेंट केलंय का? जागेची चतुर्सीमा कुठे आहे? नकाशा कुठे आहे? नजरी नकाशा कुठे आहे? अमुक परवानगी घेतली का? तमुक परवानगी घेतली का? लाईट बिलाचा कागद कुठे आहे? एक दुकान काढताना ना, एक छोटस दुकान काढताना, अरे 1200 कोटीचा ड्रग जिथे सापडतो एवढं मोठं ट्रान्झॅक्शन होत नाशिकच्या प्रशासनाला कळत कसं नाही? नाशिकच्या प्रशासनावर पालकमंत्र्याची पकड ढिली असते का? मग आम्ही प्रश्न विचारला तर चुकलं कुठं की आम्ही म्हणतो की दादा भुसे तुम्ही पालकमंत्री म्हणून सपशेल नापास आहात, सपशेल नापास की तुम्हाला ते कळत नाही. आणि यावर त्यांचं म्हणणं असेल की नाही नाही मला कळत होत. मग कळत होत तर तुम्ही चालू का दिलं? आमचं सरळ साधं म्हणणं आहे, दो बाते हो सकती आहे सनम तेरे इन्कार की ऐकरा. माहीत नव्हतं तर कसं माहीत नव्हतं? माहीत होत तर चालू कसं दिलं? का त्याच्यावरती बोललं गेलं नाही कुणी? अरे राजेभाऊ तुम्ही विचार केला, साधे साधं कुठलाही आजार असेल, कुठल्याही अगदी कॅन्सरची केमोथेरपी असेल तर त्या केमोथेरपी मध्ये सुद्धा कुणीही 2-3 महिने सलगपणे दवाखान्यात ऍडमिट होत नाही. गरोदर बाई असेल तर गरोदर बाईचा गर्भारपणाचा काळ 9 महिन्याचा असतो, पण तीही 9 महिने दवाखान्यात ऍडमिट होत नाही. ललित पाटीलला असा काय आजार होता म्हणून तो 9 महिन्यासाठी ऍडमिट होता? कोण माणूस होता ज्याने फोन केला होता? कुणाच्या फोनवरून ललित पाटीलला ससूरला ऍडमिट केलं गेलं होतं? ससूरला ऍडमिट झाल्यावर ललित पाटीलला तिथे बायका पुरवल्या जायच्या त्या कशा? पोलिसांच्या तपासात उघड होते. ललित पाटील ज्या गाडीत पळून जातो पोलीसच मदत करतात, त्यातले अनेक पोलीस सस्पेंड ऑर्डर निघते, काहींची डिसमिस ऑर्डर निघते. सुषमा अंधारे वेग बोलत नाही, ट्विटरला व्हिडिओ पोस्ट केला, पोलीसच कैद्यांची गाडी कैद्यांच्या अगदी येरोडा जेलच्या बाजूला कैद्यांची गाडी थांबवतात, कैद्यांची गाडी थांबवली जाते, कसली तरी देवघेव होते. पोलिसांच्या साक्षीने लोक कैद्यांना कसली तरी पाकिटं गाडीमध्ये पुरवतात. मी व्हिडिओ पोस्ट केला, आधी भाजपचे भक्तुल्ले आणि लावारिस पेट ट्रोलर म्हणले अरे हा कधीचा तरी असेल व्हिडिओ. मग पोलिसांनी सांगितलं की हा 23 सप्टेंबर 2000 आत्ताचा 23चाच आहे, आत्ता जस्ट 3 महिन्याखालचा व्हिडिओ आहे, म्हणजे देवेंद्रजी गृहमंत्री असतानाचा आहे. मग मी म्हटलं की अहो याच्यात स्पष्ट चेहरे दिसतात पोलिसांचे, ऑफिसर कोण आहेत ते ओळखा का? यांचा ड्रग रॅकेटशी संबंध आहे का? पुणे सीपीशी बोलल्यानंतर पुणे सीपी सांगितलं त्यांनी की होय, त्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ मी ट्विटरला पोस्ट केला होता त्या व्हिडिओमधले दिसणारे 2 पोलीस ऑफिसर, एक नाथा भारत काळे आणि दुसरा सुरेश अमित जाधव,
हे दोनही ऑफिसर हे ड्रग्स रॅकेटशी संबंधित निघाले आणि दोघांची डायरेक्ट 311 अंतर्गत डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही. दादा कलम चुकलं तर दुरुस्त करा. तुम्ही खात्याचे माणसं आहेत, सदरक्ष नायक खलनर्द नायक वगैरे वगैरे. 311 ची कारवाई केली, डायरेक्ट डिसमिस ऑर्डर काढली. हा जो काही सुरेश अमित जाधव आहे, नाता भरत काळे आहे, या दोघांनाही डायरेक्ट डिसमिस केलं गेलं. अनेक पोलीस अधिकारी त्याच्यापासून डिसमिस झाले. यामध्ये वॉर्ड नंबर 16 मध्ये असणारे सगळे कैदी 9-9, 10-10 महिने. का गृहमंत्र्यांचं का लक्ष नाहीये? तुरुंग प्रशासन, तुरुंग अधिकारी, तुरुंगाचा सगळा कारभार गृहमंत्र्यांच्याच अधीन असतो. का कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षकांना तुम्ही सूचना देत नाहीत का? कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षकांवरती तुमचा हुकूम नाहीये का? तुमचा वचक नाहीये का? कैद्यांना मोबाईल कसे मिळतात जेलमध्ये? कैद्यांना हे सगळं साहित्य मिळतं कसं? अरे कैदीमध्ये सुधारायला चाललाय का तुम्ही? त्याला बिघडवायला लागला? काय होतंय नेमकं कैद्यांच्या सोबत? ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा ते आपल्याला धाक दाखवतात आणि सांगतात की आम्ही नेक्सस बाहेर काढणार. अरे कधी नेक्सस बाहेर काढणार? त्याच वॉर्ड नंबर 16 मध्ये रोजरी स्कूलशी संबंधित ईडीने पकडलेला आरोपी विनय आराणाला अटक झाली होती. ज्या विनय आराणाचा ड्रायव्हर असणारा दत्ता ढोके, ज्याने मदत केली ललित पाटीलला पळून जाताना, तो दत्ता ढोके हडपसर पोलिसांनी अटक केली. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची नार्को टेस्ट का करत नाही तुम्ही? त्याची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर एकही शब्द बोलत नाहीये, शिवराळ भाषेत बोलत नाहीये. हे त्यांच्याकडे जे असते ना काय काय घाणेरडी भाषा, ती अमरावतीची बायका दमची भाषा करते, ती इकडची बायका दांड्याची भाषा करते. असली भाषा करणारी लेकरं नाहीत आम्ही. खानदानी आणि चांगल्याचे लेकर आहोत आणि चांगल्या नेत्याचे संस्कार आहेत आमच्या. हे नाशिकातले लय दराडे सानप सगळे पाहुणे येतो माझे. काय सांगायला लागलाय? अरे इतकं कायद्यात राहून, इतकं तंतोतंत राहून सांगतोय आम्ही की अरे कारागृहात एखादा कैदी जर शिफ्ट करायचा असेल दवाखान्यामध्ये, तर कारागृहातून कैदी शिफ्ट करताना हे कारागृहाचं मेडिकल बोर्ड असतं. आधी डॉक्टर तपासतात. डॉक्टरांच्या जर लक्षात आलं की आपण उपाय करू शकत नाही, तर मेडिकल बोर्ड कडे केस जाते. मेडिकल बोर्डचा चीफ सांगतो की आता याला पुढे हलवावं लागेल, आम्ही त्याचा उपचार करू शकत नाही. आम्ही 2 महिने कुकलत होतो की मेडिकल बोर्डचा जो डॉक्टर आहे त्याला कधी ताब्यात घेणार. मग ते म्हणायचे, मग तुम्हाला काय वाटतंय, अजून काय केलं पाहिजे? अरे सगळं जर मीच सांगायचंय तर गृहमंत्री पदाची खुर्ची द्या माझ्याकडे. तुम्ही कशाला गृहमंत्री म्हणून राहताय? मी करून दाखवते तुम्हाला गृह खातं कसं चालवायचं असतं. मी चालवून दाखवते, अख्खा कायदा दाखवते, डिपार्टमेंट दाखवते, कलम बाग कलम करून दाखवते. कुणाला येण्यात करता? कुणाच्या आशीर्वादानं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, कुणाच्या आशीर्वादानं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मटक्याचे जुगाराचे आकडे चालतात? कुणाच्या आशीर्वादानं दारूच्या भट्ट्या चालतात? कुणाच्या आशीर्वादानं पब चालतो? कुणाच्या आशीर्वादानं दारूची आणि बिअर वारची दुकानं चालतात? हा प्रश्न राजकारणाचा नाही. मी म्हटलं की मी लेख म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून बोलतेय. आमची घर संसार उद्ध्वस्त होतात म्हणून आम्हाला मांडावं लागतं. हा सगळ्या मायबावलेंचा प्रश्न आहे. तर ते मला धमक्या. अरे काय धमक्या देताय? अरे मी चळवळीतून आले म्हणून 50 वेळा सांगते. चळवळीतून आलीये, चळवळीतून 50 वेळा जीव वाचलाय. 50 वेळा म्हणजे लोकांनी तलवारीने हल्ले केले, जिवंत जाळायचा प्रयत्न केला, विषप्रयोग केला, सगळ्यात जगून वाचून राहिले. आणि जगून वाचून राहिले याचा सिग्नल एकच आहे की माझ्या हातून तुमचा लय मोठा पराभव होणार आहे. लय सिग्नल आहे हा. मी वारंवार सांगते की अरे माझी शिवसेनेला किती गरज आहे हे काही महत्वाचं नाहीच आहे, ते मला माहीतच नाही. पण शिवसेनेची महाराष्ट्राला आज आतोनात गरज आहे हे जास्त महत्वाचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ही सगळी व्यसनाधीनता मोडून काढावी लागेल. आमच्या जगण्या मरण्याशी संबंधित प्रश्न आहेत राजे हो. अरे आम्ही विचारलं नाही तुम्हाला की तुमच्या 50 खोक्याचं तुम्ही काय केलं? आम्ही विचारलं नाही तुम्हाला की तुमच्या गद्दारीचं तुम्ही काय करताय? अरे खुशाल कमवा लाखो आणि करोडो, पण तुमचे लाखो करोडो कमवण्यासाठी गोरगरिबाच्या घरातल्या
त्यांना वाण लेकरांना का नासवताय, त्यांना वाण लेकरांचं भविष्य का उद्ध्वस्त करताय तुम्ही? तुमच्या राजकारणाचं रॉ मटेरियल पाहिजे म्हणून का? तुमच्या राजकारणात आणि तुमच्या मोर्चांमध्ये जय हो करत गुलाल उधळायला पाहिजे म्हणून? नाही जमेगे बात, नाही जमेगे। हेमंत गोडसे तुमच्यासारखं गोड बोलायला येत नाही मला। होय होय, माझ्या बोलण्यात रग आहे, कारण माझ्या जगण्यात धग आहे। धगीचं आयुष्य बघणार मी काय? मला सांगताय, मला केसेसची भीती दाखवतात, नोटिसा पाठवायची। अरे काय नोटिसा पाठवायच्या ती पाठवा, बुक बाइंडिंग करून ठेवते घरात। काय पाठवायच्या ती पाठवा, कारण मी ज्या पद्धतीने बोलत होते ती एक एक घटना घडत आली। जेल मधला जो मेडिकल बोर्डचा डॉक्टर आहे त्याला नंतर उचललं गेलं, डॉक्टर मसाळे डॉक्टर देवकतेची आता अटक झाली। मदत करणारी पीएसआय लेडी पोलीस ऑफिसर होती, लेडी पोलीस ऑफिसर मदत करत होती। अरे कसा विश्वास ठेवायचा आम्ही? तुम्ही रक्षण करणार आहेत ना आमचं? तुम्ही रक्षण करायचं, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? अरे आम्ही गोरगरिबांनी तुमच्याकडे कधी तक्रार घेऊन आला तर तुम्ही लिहून घेत नाही तक्रार। तक्रार लिहून घेण्यासाठी तुम्हाला आमदाराला खासदाराला विचारावं लागतंय। खासदारांना सांगितलं शिवाय तुम्ही तक्रार लिहून घेत नाही। गोडसेला विचारतो, भुसेला विचारतो, खरंजेला विचारतो, त्यांनी केल्यावर सांगायचं काय? तुम्हाला वाटतंय तुम्ही खोट्या केसेस टाकाल आणि शिवसैनिक घाबरतील? नाही, गलात, लय गलात। तुम्ही उचकवताय आम्हाला, तुम्ही डिवचताय आम्हाला। देवेंद्रजी, फोडा फोडीचा खेळ तुम्ही सुरू केला, महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करण्याचा खेळ देवेंद्रजी तुम्ही सुरू केला। पण या महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची घडी बसून तो खेळ संपवतील उद्धव बाळासाहेब ठाकरे। शब्द आहे आमचा, कारण आम्ही सत्याचे वाली आहोत, आम्ही सत्तेचे नाही। आम्ही सत्यासाठी भांडणारे आहोत आम्ही इथल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न, आणि म्हणून लोक आमच्या सोबत आहे। किती झगमगाटी इव्हेंट करू देत, पीकेसीचा इव्हेंट, शिवतीर्थाचा इव्हेंट। हे दादा दाखव बरं एक व्हिडिओ, ह्यांना किती प्रतिसाद असते बघू द्या, लोक ह्यांच्या पाठीशी किती। शेतकऱ्याचा मुलगा पण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, फक्त जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार आणि जे सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं। काय चालू आहे तुमची जागीर? सरकारनं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जे पीक हातात तोंडाशी आलं होतं, खरीपाचं पीक तयार होतं, ते पीक आता मातीमोल झालंय, कारण सगळ्या शेतांमध्ये फक्त आणि फक्त चिखल साचल्या। परतीच्या पावसानं मराठवाड्यातल्याही अनेक जिल्ह्यांमध्ये त्रेधा तिरपीट उडवले, आणि सगळ्यात जास्त नुकसान जर यामुळे कुणाचं झालं असेल तर ते बळीराजाचं, कारण खरीपाचं हातात तोंडाशी आलेलं पीक अक्षरशः मातीमोल झालंय। आणि आता काय, आता बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची, सगळे माल वाळ गेलेले, कापसाच्या आले त्याच्यात कोंब फुटलेली आहे, आणि निसर्गानं हा घात घातून ठेव। आता काय करायचं, शेतकऱ्यांना नुकसानीचा सामोरे जावं लागून राहिले। दिवाळी तोंडावर आली, करणार का नाही? कारण कशाची दिवाळी होती, आता हे दिवाळी काढले, दिवाळी कुठून व्हायची? बायकोचं सोनं गहाण ठेवून आणि कर्ज बाजारी करून आम्ही। ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे दादा हो। मी म्हटलं की मी इश्यू बेस्ड बोलते,
मला जे महत्त्वाचे प्रश्न वाटतायत ते प्रश्न घेऊन मी बोलतीये. का शेतकऱ्याच्या पोराने या बाबतीत मुख्यमंत्री होऊ नये का? सांगते कोण? मुख्यमंत्री शिंदे साहेब. असा कोणता शेतकरी आहे दादा हो राज्यामध्ये की जो शेतकरी आपलं शेत बघायला स्पेशल चार्टरने जाईल, स्वतःच्या मालकीच्या चार्टरने जाईल? शिंदे साहेब चार्टरने जातात, चार्टरने जाऊन शेत बघतात आणि ते वल्गना करतात की मी शेतकऱ्याचा लेख आहे. मुळात शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम यांना कळत नाही, शेतीचं आयात निर्यातीचं धोरण यांना कळत नाही. अरे मिलिट इयर मध्ये ज्वारीमध्ये तुमच्या आता पीक नुकसान झालंय, या पीक नुकसानीमध्ये जे तक्ते भरायचे त्या तक्त्यांमध्ये ज्वारीचं पीकच गायब आहे. एकीकडे केंद्र सरकार मिलिट इयरचं धोरण जाहीर करतं आणि दुसरीकडे मात्र ज्वारी हे पीकच तुमच्या तक्त्यांमध्ये येत नाही. हा कुठला न्याय आहे? यावरती ते चकार शब्द बोलत नाहीत. वरून कुणीतरी सकाळी एक पत्रकार म्हणत होता की तुम्ही शेतीबद्दल किती गंभीर आहात. अहो दादा, आम्ही शेतीबद्दल गंभीरच आहोत, पण इथं शेतकऱ्यांची एवढी सगळी अवस्था चालू असताना आमचे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब मात्र चार राज्याच्या इलेक्शन मध्ये कमलाबाईची पालखी वाहायला गेले होते आणि तिकडे प्रचार करत होते जेव्हा आमचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीनं त्रस्त झाला होता. ह्याच्यावर कोण बोलायचं? आणि यांच्या या सगळ्या वागण्यामुळे यांना लोक काय पद्धतीने स्वीकारतात की नाही स्वीकारतात, हे कसे गर्दी जमवायचा प्रयत्न करतात, किंवा हे काय पद्धतीने लोकांना भूलथापा देऊन कसे आणतात, तुम्हाला बघायची मजा? दादा एवढं दाखवच एकदा. परंतु नेक्स्ट व्हिडिओ दाखवा, तुम्ही पुढचा व्हिडिओ दाखवा. नेक्स्ट पाचवा व्हिडिओ दिला होता मी, नाहीये ठीक आहे, थांब थांब, काहीतरी चूक झाली. एक व्हिडिओ माझ्याकडनं मिसिंग आहे. मी तुम्हाला यांचा सगळा कारभार दाखवायचा ठरवला होता राजू. आम्ही ही ज्या लोकांनी ना यांना शेतकऱ्यांचा प्रश्न कळलाय, ना यांना विद्यार्थ्यांचा प्रश्न कळलाय, ना यांना बार्टी सारथी महाज्योतीचा प्रश्न कळलाय, ना यांना आरोग्य खात्याच्या कंत्राट भरती आरोग्य सेवकांचा प्रश्न कळलाय, ना यांना अंगणवाडी सेविका बचत गटाच्या बायकांचा प्रश्न कळलाय, ना यांना इथल्या गृह खात्याचा, या सगळ्या प्रश्नांवरती तुम्ही विचार करावा आणि तुम्ही निर्णय घ्यावा यासाठी म्हणून ठरवून या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आम्ही राज्यभर एक एल्गार करत राज्यभर प्रत्येक मुद्दा घेऊन बोलण्याचा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या दिवशी नाशिकमध्ये ही भूमिका याचसाठी मांडली. ही भूमिका कुणालाही दुखावण्यासाठी, कुणालाही उपमर्द करण्यासाठी, कुणालाही हर्ट करण्यासाठी नव्हती, पण तरी सुद्धा ही भूमिका मांडताना जर चुकून माकून भूमिका ऐकताना कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून तुमची इजा काही पोचली असेल, तर अशा सगळ्या आयोजक संयोजक वक्ते नेते श्रोते आणि खबरे, मी खबऱ्यांची जास्त काळजी घेते, माझा जीव आहे खबऱ्यांमध्ये, या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी न मागता मी थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.